भाजपा के केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल ने ठाणे से आशीर्वाद यात्रा निकाली और मुंब्रा होते हुए ये आशीर्वाद यात्रा कल्याण फाटा तक गई है। भाजपा के चार मंत्रियों का 16 अगस्त से आशीर्वाद यात्रा निकाली जा रही है। लोगों से आशीर्वाद यात्रा के दौरान बातचीत की जाएगी। केंद्रीय मंत्री ने नवनियुक्ति मंत्री नारायण राणे, डॉक्टर भारती पवार, डॉक्टर भागवत कराड़ और कपिल पाटिल राज्य के अलग अलग हिस्सों में आशीर्वाद यात्रा निकाल रहे हैं। केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने आज ठाणे से आशीर्वाद यात्रा शुरू की, जो मुंब्रा होते हुए शेल फाटा कल्याण फाटा से आगे की तरफ बढ़ गई। इस दौरान कपिल पाटिल का मुंब्रा में जोरदार तरीके से स्वागत किया गया और कई लोगों ने फूलमाला और गुलदस्ता देकर उनका स्वागत किया। इस आशीर्वाद यात्रा के दौरान केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल ने क्या कुछ कहा है, सुन। देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये 27 ओबीसी मंत्री, 12 एससी मंत्री, 8 एसटी मंत्री आणि 12 महिला अशा पद्धतीचं मंत्रिमंडळ जे तळागाळात काम करणाऱ्या जनतेचं, तळागाळात दुर्लक्षित असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व आज मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे। निश्चितपणाने हे खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचं मंत्रिमंडळ आहे आणि म्हणून लोकांमध्ये जो उत्साह आहे, आज मुंब्रा हे मुस्लिम बहुल शहर आहे, तरीही मुंब्रामध्ये ज्या उत्साहात लोकांनी स्वागत केलेलं आहे, हे त्याचाच अर्थ असा आहे की लोकांना जे ठाणे जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना जो मोदीजींनी न्याय दिलेला आहे तो लोकांनी त्याचा स्वीकार केलेला, म्हणून मोदीजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मुंब्र्याचे लोक सुद्धा रस्त्यावर आहेत। भूमिपुत्रांचा कुठेतरी उत्साह जास्त गगनाला मावत नाही, इतका उत्साह आहे त्यांना, सर्व रस्त्यावर आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या विषयावर आपण काय बोलणार? नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं हे सगळ्या भूमिपुत्रांची मागणी आहे, त्या मागणीवर सगळे भूमिपुत्र ठाम आहेत। 2015 साली मी मोदीजींना पत्र दिलं होतं, लोकसभेमध्येही मुद्दा उपस्थित केला होता, ही मागणी आमची जुनीच आहे, त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की आपण शिडकोच्या माध्यमातून जो प्रस्ताव पारित केलेला आहे त्या प्रस्तावाचा पुनर्विचार करा आणि भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर करून दिभा पाटील यांच्या नावाचा नवीन प्रस्ताव शिडकोच्या माध्यमातून आपण मंजूर करा आणि दिभा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यायला भूमिपुत्रांना सहकार्य करा अशा प्रकारची भूमिका आम्ही राज्य सरकारकडे मांडणार आहोत। तर एक फक्त मुंब्र्याचा विषय, रेती बंदर चौपाटी बनवण्यासाठी इथले स्थानिकांचं जे स्थानिक नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की ती चौपाटी बनली पाहिजे, मात्र कित्येकांचे तिकडे स्थानिकांच्या व्यवसायाला उठवून त्या लोकांना तिकडे चौपाटी बांधली। तत्कालीन या महापालिकेचे कमिशनर यांनी खरं तर इथल्या भूमिपुत्रांना शाश्वत केलं होतं की तुम्हाला आम्ही MIDC मध्ये डेव्हलप प्लॉट देऊ, त्याच्या बदल्यामध्ये प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटाचे प्लॉट देऊ, अशा प्रकारची शाश्वती ह्या दोघांकडनं मिळाली होती, पण ती दोघांची बदली झाली, त्यामुळे नरेंद्र मोदी त्या दोघांची बदली झाल्यामुळे आता तो प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे। पण या नवीन कमिशनकडे मागणी करून निश्चितपणाने भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन। सर फक्त एक शेवटचा प्रश्न, पुढचं पाऊल काय असणार आहे, कशा पद्धतीने काम तुमचं कार्य सुरू होणार आहे? ह्या माझ्या खात्याच्या माध्यमातून 6 लाख गावं आणि 2,69,000 ग्रामपंचायतींमध्ये काम विस्तारलेलं आहे। निश्चितपणाने गांधीजींची संकल्पना होती, गांधीजींनी सांगितलं गाव की ओर चलो, मोदीजींनी तोच संकल्प घेऊन गांधीजींच्या विचाराने गावाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मोदीजी सतत मांडत असतात आणि म्हणून या पंचायत राज खात्याच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करून येणाऱ्या काळामध्ये गावाला न्याय देण्याचं काम निश्चितपणाने